यानंतर एक वेगळी बातमी आहे. डोंबिवलीतल्या एका कुटुंबानं आपल्या मुलीचं नाव चक्क शिवसेना ठेवलंय. पांडुरंग आणि नीलम वाडकरे दाम्पत्यानं आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलंय. 17 ऑक्टोबर 2022 रायगड जिल्ह्यातल्या किये गावात या मुलीचा जन्म झाला. शिवसेनेवर नितांत प्रेम करणारे आणि कट्टर कार्यकर्ता असलेल्या चिमुकलीचे वडील पांडुरंग यांच्या स्वप्नात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनी तुझ्या घरात शिवसेना आल्याचं सांगितलं. यानंतर पांडुरंग यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं उद्या त्यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन महाड इथे बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याची घोषणा करणार असल्याचं पांडुरंग यांनी सांगितलं. डोंबिवलीतील वाडकर कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. शिवसेना नक्की कुणाची हे काही दिवसांनी स्पष्ट होईल, मात्र शिवसेनेवर आणि बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि त्या प्रेमापोटी डोंबिवलीतील पांडुरंग वाडकर यांनी आपल्या मुलीचं नाव चक्क शिवसेना ठेवलंय. पार्श्वभूमी अशी आहे, जी माझी मुलगी जन्माला आली 17 ऑक्टोबरला आणि त्याच दिवशी रात्री बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना मी देव मानतो. स्वप्नात आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्याशी मी संवाद साधला, तू काय काळजी करू नकोस, टेन्शनही घेऊ नकोस, शिवसेना तुझ्या घरामध्ये आलेली आहे आणि ह्या अनुषंगाने तेवढ्यात माझ्या मोठ्या मुलगी संस्कृती वाडकर हिने फोन केला की पप्पा आपल्याला मुलगी झाली. मला खूप अगदी मनापासून आनंद इतका वाटला. बाळासाहेब म्हटले की तुझ्या घरात शिवसेना आली, इथंच म्हणजे हेच त्यांनीच नाव सुचवलेलं आहे, ह्या त्या अनुषंगाने मी ते नाव शिवसेना ठेवलेलं आहे. आपण पाहिलं की ही सगळी पार्श्वभूमी आहेत, ह्या त्या बाळाची आई आहे आणि हे ते बाळ आहे ज्याचं नाव शिवसेना आहे. वहिनींना पण आपण विचारूयात, वहिनी आज तुमच्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलंय, तुम्हाला आवडत आहे का ते? हो आवडते. सगळीकडे चर्चा आहे शिवसेनेची, वेगळं आहे म्हणजे असं नावाचं शिवसेना असं कुठेच नाही आणि हे ही जन्माला आली तेव्हा असं हे मला लगेच बोलले की तिचं नाव शिवसेना ठेवूया, म्हटलं ठीक आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट स्वरूप भालेरावसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.